वसई विरार मध्ये बहुजन विकास आघाडीला खिंडार। बहुजन विकास आघाडीचे 3 नगरसेवक शिवबंधनात। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश। विरार मधील बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक व स्थायी समितीचे माजी सभापती सुदेश चौधरी यांनी आज बहुजन विकास आघाडीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे। चौधरी हे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते, मात्र अंतर्गत वादामुळे ते सेनेत प्रवेश करण्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली होती। अखेर आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। त्यांच्या सोबत वॉर्ड क्रमांक 38 चे नगरसेवक किशोर पाटील व वॉर्ड क्रमांक 24 च्या नगरसेविका पुतुल धाम यांनी सेनेत प्रवेश केला आहे। त्यामुळे बहुजन विकास आघाडीला निवडणुकीच्या तोंडावर खिंडार पडला आहे। येत्या निवडणुकीसाठी शिवसेना वसई विरार परिसरात आपला गड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे, त्यामुळे वसई विरार मध्ये येत्या महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी व शिवसेनेत चांगलीच लढत रंगलेली पाहायला मिळणार आहे।